सुमारे 8.5 लाख रुपये किमतीचे 9000 लिटर डिझेल काळा बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना बार्शी शहर पोलिसांनी पकडले. या प्रकरणी डिझेलसह टँकर असा सुमारे 18,55,000 ऐवज वस्तू करून जीवनावश्यक कायद्याप्रमाणे 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस नाईक लक्ष्मण भांगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. टँकरचा चालक प्रदीप समर बहादूर यादव राहणार नालासोपारा इष्ट जिल्हा पालघर, पवन श्रीरामचंद्र तिवारी राहणार नालासोपारा, विठ्ठल पिठारे राहणार वाकड पुणे, मनोज हुनमाने राहणार माळीनगर अकलूज, सीताराम भरणे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. चालक प्रदीप सिंह व त्याचा सहकारी पवन या दोघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांना 16 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस नाईक लक्ष्मण भांगे, पोलीस हवालदार अरुण माळी हे दोघेजण बार्शी शहरात बाजारपेठेत गस्तीसाठी जात असताना हिंदुस्थान बेकरीजवळ नो एंट्रीमध्ये तेल टँकर क्रमांक MH4KF1831 समोरून येताना दिसला. टँकरवर कोणत्याही तेल वितर कंपनीचे नाव नसल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यास पोलीस ठाण्यात आणून वरिष्ठांना कल्पना दिली होती.